नमस्कार 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपली भेट साहजिक आहे, एक आठवड्यानंतर होती आहे, कारण की व्हिडिओ पोस्ट करायला वेळच भेटला नाही. आणि आजचा व्हिडिओ परत एकदा खूप भारी होणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम अकाउंट कसं ग्रो करायचं ते सांगणार आहे, माझे फॉलोअर्स कसे वाढले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं हे सगळ्याची माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण स्किप नाही करायचा आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत जे बेल आयकन येईल त्याला दाबा, तोडा फोडा, जे करायचं ते करा, पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे, कारण की आपल्या चॅनलवर असेच हेल्पफुल व्हिडिओ येत असतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 ते 4 असे ट्रिक सांगणार आहे, ज्याने तुमचं अकाउंट चांगल्या प्रकारे ग्रो करणार आहे. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया. तर मित्रांनो, हे जे अकाउंट तुम्हाला साईडला दिसत आहे हे आहे माझं हिंदी अकाउंट. तर तुम्हाला पहिली स्टेप सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे. बघा, हे नॉर्मल अकाउंट तुमचं सुद्धा असंच असेल, बायो वगैरे तुम्ही बघून घेऊ शकता. इथे तुम्हाला तुमचं प्रोफेशनल अकाउंट क्रिएट करायचं आहे, कारण की प्रोफेशनल अकाउंटला जास्त व्ह्यूज मिळतात, त्यांचा अकाउंट जास्त समोर पाठवलं जातं इंस्टाग्रामकडून. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, इथे एडिट प्रोफाईलचं ऑप्शन असून प्रत्येकाच्या प्रोफाईलमध्ये असतं आहे, तर एडिट प्रोफाईलला क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला एक अकाउंट खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसते बघा, स्विच टू प्रोफेशनल अकाउंट, त्याला तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही याला क्लिक करता तुम्हाला पूरा कंटिन्यू करायचं आहे. इथे दिलेलं आहे गेट अ फ्री प्रोफेशनल अकाउंट, फ्रीमध्ये भेटते, याचं काही पैसे द्यायची गरज नसते. कंटिन्यू करायचं आहे, तुम्हाला इनसाईटसुद्धा याच्यामध्ये बघायला भेटणार आहे. कंटिन्यू करायचं आहे, इथं तुम्हाला तुमची व्हिडिओची एक कॅटेगरी चूज करायची. जर की याच्यामध्ये तुमची कॅटेगरी नसेल तर इथून तुम्ही सर्चसुद्धा करू शकता, तरी देखील तुम्हाला काय तुमची कॅटेगरी जी आहे ती भेटत नसेल तर तुम्ही इथून पर्सनल ब्लॉग किंवा आर्टिस्ट वगैरे अशी कोणतीही कॅटेगरी निवडू शकता. आता मी इथं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टाकतो आहे, कारण की माझी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ना. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी, आणि याला डन करणार आहे. याला डन केल्यानंतर मित्रांनो, माझ्यासमोर काय येईल बघा, माझ्यासमोर थोडेफार कार्य येतील यांचे करायचे. तर तुम्हाला इथं क्रिएटर का बिझनेस, तर तुम्हाला इथं क्रिएटर करायचं आहे, बिझनेस नाही करायचं आहे. मित्रांनो, बिझनेस करसान तर प्रॉब्लेम येईल पुढे चालून, म्हणून क्रिएटर करा आणि याला नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अजून काही ऑप्शन येतील बघा. इथं आलं आहे एडिट प्रोफाईल किंवा स्किप, त्याला स्किप करायचं आहे, कारण की माझं ऑलरेडी प्रोफेशनल अकाउंट होतं, म्हणून जास्त काही मला इथे दाखवलं नाही. तुम्हाला 4 ते 5 असे कार्य येतील इथं करण्यासाठी, म्हणजे ते कार्य केल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल, ते करणं काही मोठी गोष्ट नाही. ते दिलेलं असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचं आहे. आणि जर की तुम्हाला प्रोफेशनल अकाउंट आवडत नसेल तर ते बंद कसं करायचं ते सुद्धा दाखवतो आहे मी. 3 डॉटला क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं, इथे आहे बघा अकाउंटला क्लिक करायचं, सगळ्यात खाली यायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे बघा स्विच अकाउंट टाईप, त्याला क्लिक करायचं आहे. आणि इथं स्विच टू पर्सनल अकाउंट खाली आहे, त्याला क्लिक करायचं आहे. तुमचं अकाउंट इथून पर्सनल होऊन जाईल. तर यांना मित्रांनो, तुमच्या अकाउंटला जास्त व्ह्यूज भेटतील आणि तुमचं अकाउंट थोडं रीच वाढेल आणि तुमच्या अकाउंटची व्हिडिओसुद्धा इथं व्हायरल होतील. तर मित्रांनो, 2 नंबरचा आहे, तुम्हाला व्हिडिओला हॅशटॅग यूज करायचे. आता बरेचसे लोक म्हणते की हॅशटॅग कशी यूज करायचे, काय यूज करायचे, तर तुम्हाला काय करायचं आहे. मी आत्ता एक व्हिडिओ सोडला होता हॅशटॅग कसे वापरावे काय, तुम्हाला हॅशटॅगची एक वेबसाईट पण दिलेली आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये. जर की तुम्हाला हे सगळं किचकटचं वाटत असेल, तुम्हाला 4च हॅशटॅग तुम्ही तिथं यूज करा. पहिला जो आहे फॉर यू, दुसरा आहे फॉर यू पेज, तिसरा आहे ट्रेंडिंग, आणि चौथा स्वतःचं यूज करायचं आहे, स्वतःचं नाव. जसं की माझं नाव आहे ओम सावळे ऑफिशियल, तर मी यूज करणार आहे हॅशटॅग ओम सावळे ऑफिशियल. स्वतःचा जो हॅशटॅग आहे तो तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तो यूज करायचा आहे. त्यानं तुमच्या अकाउंटचं रीच वाढेल, कारण की तुमचं नाव खाली असलं तर तुमचं एक हॅशटॅगसुद्धा तयार होऊन जाईल, त्यानं तुम्हाला थोडा फरकसुद्धा जाणवेल. फॉर यू पेज आणि ट्रेंडिंग हे 3 जे हॅशटॅग आहे तुमच्या व्हिडिओचं जास्त व्ह्यूज देतील आणि तुमचे व्हिडिओ फॉर यू म्हणजे लोकांपर्यंत जास्त पोहोचवतील. म्हणून हे 4 हॅशटॅग यूज करा, किंवा जो लेटेस्टचा व्हिडिओ दिलेला आहे तोसुद्धा बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर हॅशटॅगचं खूप इम्पॉर्टन्स आहे, म्हणून हॅशटॅग तुम्ही नक्की यूज करा. मित्रांनो, इंस्टाग्रामवर रीच वाढवणं खूप गरजेचं आहे. रीच कशी वाढवणार काय करणार, मित्रांनो मी जे सांगतोय माझा अनुभव सांगतोय, कारण की मला नाही का मला माझी व्हिडिओज व्हायरल करायचे असतील तर मी काय केलं होतं की डेली 2 व्हिडिओज पोस्ट केले होते. तुम्हाला डेली कंटेंट तुम्हाला यूट्यूबला सोडावंच लागणार आहे, कारण की जर की तुम्ही आज 2 व्हिडिओ सोडसाल तर ते 3 ते 4 दिवसानंतर व्हायरल होती. मग ते मधातले दिवस जे आहे ते सायकल थांबली नाही पाहिजे फॉलोअर्स वाढायची, कारण की इंस्टाग्रामवर एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की तुमचे फॉलोअर्स तिथे कमीसुद्धा होतात. म्हणून तुमचे फॉलोअर्स डेली वाढवण्यासाठी तुम्हाला डेली 2 तरी पोस्ट करावं लागणार आहे, चांगल्या क्लिअर आणि स्वतःच्या व्हॉईसमध्ये, किंवा क्लिअर व्हॉईसमध्ये जर की तुम्ही सोडू शकत असाल तर सोडा. आणि ट्रेंडिंग जे सॉंग्स असतात मित्रांनो, सध्या खूप सारे ट्रेंड चालू आहे, त्यावर जर की तुम्ही व्हिडिओज बनवला तर खूप वाईट होईल. कालचीच गोष्ट घ्या, मी जो जे बॉटल पकडून एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही जाऊन बघू शकता इंस्टाग्रामवर, त्याला चांगले व्ह्यूज आलेले. आता माझे 10 व्हिडिओपैकी ते चांगलेच व्ह्यू आलेले, कारण की ते ट्रेंडिंग होतं आहे. असे ट्रेंडिंग शोधायचे तुम्हाला आणि ट्रेंडमध्येच व्हिडिओ बनवायचा आहे. तुमची जीही कला असेल तुम्ही ती ट्रेंडमध्ये दाखवा. आणि हो, कोणाची कॉपी करू नका, कॉपी करसाल तर मागे राहाल. स्वतःचं काही ओरिजिनल असेल तर ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तिथे जास्त व्ह्यूज भेटतील आणि तुमची कला जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमचं अकाउंट व्हायरलसुद्धा होईल.
जसं की मी तुम्हाला मित्रांनो म्हटलं होतं की माझे फॉलोअर्स मी कसे वाढवले, आता खूप सारे लोक हे म्हणतील की दादा तू ऑलरेडी फेमस होता टिकटॉकवर म्हणून तुला एवढे फॉलोअर्स भेटले. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, मला लोक ओळखतात ही वेगळी गोष्ट आहे, पण माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर पाहिजे ना, त्यांच्याजवळ पोहोचून तवाच व्हायरल होईल ना. तर हे कशामुळे होतं मित्रांनो, तुम्हाला काहीच नाही करायचं, तुम्हाला इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह राहायचं आहे, तुमच्या स्टोरीज टाकायच्या आहे वगैरे. आणि तुम्हाला आता मला विचारसांग की व्हिडिओज किती वेळा पोस्ट केला पाहिजे, म्हणजे टाईम वगैरे विचारतात ना, या टाईमला पोस्ट करावं का. तर मित्रांनो तुम्हाला सकाळच्या टायमाला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे, 10 आधी जर काही करू शकत असाल तर एकदम उत्तम टाईम आहे, आणि संध्याकाळी 6 नंतरच करा, मधात आतात करू नका, कारण की दुपारी जास्त पब्लिक ॲक्टिव्ह नसते तर तिथे तुम्हाला कमी व्ह्यूज येतात मित्रांनो. म्हणून संध्याकाळी आणि सकाळी या टायमालाच तुम्ही व्हिडिओ सोडा, डेली जास्त नका सोडू, फक्त दोनच. मी माझ्या आईनं सांगतोय तुम्हाला, दोनच व्हिडिओ सोडसाल तर खूप सारे तुम्हाला रीच भेटेल. तर मित्रांनो ह्याच होत्या काही ट्रिक ज्या मला माहिती आहे किंवा माझं अकाउंट ग्रो करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर कधी या ट्रिकचं तुम्ही पालन करसान तर तुमचं नक्कीच अकाउंट इथे ग्रो होणार आहे. जर कधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हो हा व्हिडिओ जो आहे तुमच्या स्टोरीला ठेवा, मी रिमेन्शन करणार आहे काय. तर लवकरात लवकर स्टोरी ठेवा, मी रिमेन्शन करेन. तर भेटूया अजून एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.